मातोश्रीवर ठाकरे गटाची तातडीची बैठक आहे। पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी ही बैठक बोलावली आहे। महत्त्वाचे नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत। जागा वाटप आणि उमेदवार निवडीबाबत या बैठकी दरम्यान चर्चा होऊ शकते असं वृत्त हाती येत आहे। तर मातोश्रीवर ठाकरे गटाची तातडीची बैठक आहे। पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी महत्त्वाच्या नेत्यांची ही बैठक बोलावली आहे। जागा वाटप आणि उमेदवार निवडीबाबत या संपूर्ण बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते। नेमके या बैठकीमध्ये काय घडतं हे सुद्धा पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। मातोश्रीवर ठाकरे गटाची ही तातडीची बैठक आहे। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे। जागा वाटप आणि उमेदवार निवडीबाबत या संपूर्ण बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते आहे। तर याबाबत आपण अपडेट जाणून घेतो आमच्या प्रतिनिधी सुष्मिता बदाणे यांच्याकडून। सुष्मिता, तातडीची ठाकरे गटाची ही बैठक बोलावली गेली आहे, या बैठकीमध्ये नेमके कोणकोणते मुद्दे असतील जे गाजू शकतात, नेमकं काय होऊ शकतं? खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं तर ही बैठक अनेक अर्थाने महत्वाची आहे, कारण रमेश चेन्नीथला काँग्रेसचे प्रभारी यांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर येऊन भेट घेतली, तरी सुद्धा काही अंशी ज्या जागा आहेत त्याबाबतचा वाद हा कायम असल्याचं पाहायला मिळत आहे। आणि याच निमित्तानं आज जर आपण बघितलं तर दिल्लीमध्ये काँग्रेसच्या नेत्यांची महत्वाची बैठक होती, त्याचबरोबर याच मातोश्रीमध्ये आता बैठकीला सुरुवात झाली आहे। विनायक राऊत, अरविंद सावंत, असे संजय राऊत हे स्वतः सुद्धा उपस्थित आहेत। अशा महत्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये या बैठकीला आता सुरुवात झालेली आहे। या बैठकीमध्ये बाळामामा हे सुद्धा राष्ट्रवादीच्या वतीनं उपस्थित आहे, त्यामुळं सर्व राजकीय पक्षांना एकत्रित करत जागा वाटपाचं समीकरण जरी जुळवण्याचा प्रयत्न केलेला असला तरी सुद्धा ज्या पद्धतीनं शिवसेनेची मागणी आहे की विदर्भ आणि मुंबईतील काही जागांबाबतचा तिढा हा अद्याप सुटलेला नाही। अनेक ठिकाणी आपण जर बघितलं तर शिवसेना ही आयात उमेदवारांवरती बाजी लावण्यासाठी तयार आहे, परंतु ती जागा जोवर त्यांच्या खिशात पडत नाही तोपर्यंत जोपर्यंत कुठलीही भूमिका स्पष्ट होणार नाही। आजचा अंतिम दिवस आहे, उद्या जागा वाटप जाहीर होणार आहे। नेमकं कोणाला काय मिळतं हे इतक्या दिवसांच्या बैठकींच्या अंती आपल्याला पाहायला मिळेल, पण त्यापूर्वी शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात कुजबूज जी आहे ती पाहायला मिळते आहे। थेट पक्षश्रेष्ठींसोबत आज बैठक होते, त्यामुळे या बैठकीनंतर जागा वाटपाबाबतचा तिढा सुटणार का? नक्कीच सुष्मिता, या संपूर्ण बैठकीकडे आपलं लक्ष असेल, अपडेट घेत राहू। तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। पुढची बातमी आपण पाहतोय, जागा वाटपावरून महाविकास आघाडीमधील वाद आता विकोपाला गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। या जागा वाटपावरून महाविकास आघाडीत फुटीच्या उंबरठ्यावर असल्याची सूत्रांची माहिती आहे। ठाकरे गट आणि काँग्रेसमधील हा वाद आता विकोपाला गेलाय। ठाकरे गटाच्या नेत्यांनी आता थेट दिल्लीतील काँग्रेस हायकमांडकडे तक्रार केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। काल ट्रायडंट हॉटेलमध्ये झालेल्या 10 तासांच्या बैठकीतही जागा वाटपावर तोडगा निघालेला नाहीये। विदर्भातील आणि मुंबईतील काही जागांवरून काँग्रेस नेते नाना पटोले यांची अडमुठी भूमिका कायम असल्याचं कळतंय, त्यामुळे उभाठा नेत्यांचं हे म्हणणं आता समोर आलंय। मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाकरे गटाच्या नेत्यांची महत्वाची बैठक देखील बोलावली आहे। या बैठकीमध्ये आता महाविकास आघाडीसोबत यापुढे चर्चा करायची की नाही या संदर्भामध्ये चर्चा होणार असल्याची माहिती देखील हाती येते। तर महाविकास आघाडीमध्ये सध्या नाट्यमय घडामोडी घडत आहेत। आदित्य ठाकरे शरद पवारांच्या भेटीला गेले आहेत। वायबी सेंटरमध्ये ठाकरे आणि पवारांची भेट होती आहे। विदर्भातील जागांमुळे महाविकास आघाडीमध्ये तणाव निर्माण झालेला आहे, तो तणाव वाढलेला आहे। फॉर्म्युलानुसार विदर्भामध्ये ठाकरेंना 8 जागा आहेत अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त होते, तर ठाकरे गट 12 जागांवर अडून असल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळते। तर दिल्लीमध्ये काँग्रेसच्या निवडणूक समिती आणि छाननी समितीची बैठक होणार आहे। या बैठकीसाठी काँग्रेस नेते दिल्लीमध्ये दाखल होत आहेत। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, प्रभारी रमेश चेन्नीथला, बाळासाहेब थोरात हे नेते बैठकीला उपस्थित राहणार आहेत। दरम्यान दिल्लीमध्ये होणाऱ्या बैठकीमध्ये महाविकास आघाडीतील अंतर्गत वादावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे। शिंदे गटाचे